मुंबईतील वरळी सी फेसवर शनिवारी वरळी फेस्टिवलला उत्साह सुरुवात झाली. जवळपास 100 स्टॉल्स इथं लावण्यात आलेत आणि मुंबईकर हा फेस्टिवल चांगलाच एन्जॉयही करतात. वरळी मतदारसंघाचे आमदार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही यावेळी हजेरी लावली आणि त्यांच्यासोबत यावेळी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी रुचा वसने. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आपल्या सोबत आहेत, ते वरळीमध्ये आहेत. काय सांगा तुमचा मतदारसंघ? आज मी पर्यटक म्हणून आलेलो आहे. तर मजा घेतोय वरळी फेस्टिवलची आणि मला वाटतं सगळेच येऊन एन्जॉय करतात. आपण बघताय लहान मुलांपासून सगळेच मजा घेतात वरळी आणि आपण बघताय सगळे पेट अडॉप्शन आहे, लहान मुलांसाठी आहे, सगळंच आहे इथे. सर काय सांगाल, उद्यापासून जी नाईट लाईफ सुरू होते, मुंबई 24 तास सुरू होते, तुम्ही लोकांना काय संदेश द्याल तेवढं? मला वाटतं झी 24 तास आणि मुंबई 24 तास एक साथ चालू असेल. पण एक चांगली गोष्ट आहे, आज मी पण वरळी बद्दल बोलणार आहे, उद्या पण त्याच्याबद्दल बोलू. नक्की सर. आणि अयोध्या दौरा आहे उद्धव साहेबांचा, त्याबद्दल काय? आज वरळी फेस्टिवल बद्दल बोलणार. धन्यवाद सर. तर हे होते आदित्य ठाकरे, व्हिडिओ जर्नलिस्ट शंकर सह रुचा वझे, झी मीडिया, मुंबई.